नियोजित भक्ती मार्गावर होणारे अपघात, जाणारे बळी यांचा विचार करता या रस्त्यावर वाहन चालकांना त्याचप्रमाणे पादचाऱ्यांना हा रस्ता धोकादायक ठरत आहे. गेल्याच आठवड्यात एका व्यक्तीला अपंगत्व अपघातात आले. त्यानंतर येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी या रस्त्याची पाहणी करून गेले. रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले, मात्र त्या रस्त्यावर जैसे थे परिस्थिती आजपर्यंत आहे. तुकाई दर्शन ते उरुई फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीला दररोज येथील वाहनचालकांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन सुरक्षित रस्ता वाहनचालकांसाठी व्हावा अशी मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांनी केली आहे. तुकाई दर्शन ते फुरसुंगी पेट्रोल पंपापर्यंत साईड पट्ट्या मोठ्या आहेत, मात्र खड्डे व चिखल यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्याचप्रमाणे विठ्ठल पेट्रोल पंप ते पॉवर हाऊस या दरम्यान साईड पट्ट्या मोठ्या आहेत, मात्र अवजड वाहनांचे पार्किंग व खड्डे चिखल यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने रात्रीच्या वेळी अथवा पाऊस पडल्यानंतर हे खड्डे दिसत नाही, यामुळे वाहने घसरून मोठे अपघात होत आहेत. या समस्येकडे प्रशासनाने काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. रुंदीकरण होईल त्यावेळी होईल, मात्र आत्ता असलेला रस्ता सुस्थितीत करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी पाऊस उघडल्यामुळे सध्या चांगल्या प्रकारचे मटेरियल वापरून हे खड्डे भरावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. हडपसरहून वृत्तनिवेदिका तृप्ती देळकर भावळ, वी सभा .com.